पुलवामधील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले आहे. या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना कोपरगाव शहरामध्ये विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर पाकिस्तानचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. भारतीय लष्कराचे आपल्या सगळ्यांचं अहोरात्र डोळ्यात तेल घालून संरक्षण करणारे जवान हे देशाच्या सरहद्दीवर जात असताना पुलवामा येथे अतिरेक्यांनी, पाकिस्तान धार्जिणी अतिरेक्यांनी एक मोठा दहशतवादी हल्ला त्या आमच्या निशस्त्र जवानांवर बसमध्ये बसलेला असताना केला. त्याच्यामध्ये या देशाचे आमच्या आपल्या सगळ्यांचे बांधव 44 बांधव यांना त्या ठिकाणी वीरमरण आलं. पाकिस्तान सातत्याने आपल्या त्या ठिकाणी कुरापती काढत असतो आणि त्यातूनच ही घटना घडली. मी पाकिस्तानचा त्या ठिकाणी या देशाचा भारतामध्ये अतिरेकी कारवाया सातत्याने घडवतात ते त्याबद्दल त्यांचा धिक्कार करतो, निषेध करतो. या अशा प्रसंगामध्ये सातत्याने तमाम भारतीयांनी, मग ते हिंदू समाजाचे असतील, मुस्लिम समाजाचे असतील, ख्रिश्चन समाजाचे असतील, आमचे शूरवीर शीख समाजाचे असतील, या सगळ्या धर्माच्या लोकांनी कायम एकत्रितपणा दाखवलेला आहे. याच्यापूर्वी सुद्धा पाकिस्तानला आपण अद्दल घडवलेली आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी त्या पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती त्या ठिकाणी केलेली, याचा पाकिस्तानला विसर पडलेला दिसतो. अशा भ्याड हल्ल्यातून भारतीय जनता ही निश्चितच एका मजबूतीने आपल्या सगळ्या लष्कराच्या मागे त्या ठिकाणी उभी आहे. जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेने त्याची जबाबदारी घेतली. माझ्या या निमित्ताने भारत सरकारला आव्हान आहे की ज्याप्रमाणे अमेरिकेने सर्जिकल स्ट्राईक करून ओसामा बिन लादेनला घरात घुसून मारलं होतं, तसं भारत सरकारने आता काहीतरी कठोर निर्णय घेतला पाहिजे आणि तो जो जैश ए मोहम्मदचा काय नाव त्याचं हाफिज सईद त्याला त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये घुसून भारत सरकारने मारायला आपली मिलिटरी सक्षम आहे, आपले जवान सक्षम आहे, आपले जवान पराक्रम करायची शर्त करतात. निश्चितच जर भारत सरकारने त्यांना त्या ठिकाणी परवानगी दिली तर त्या हाफिज सईदला त्याच्या घरात घुसून मारतील. मी परत एकदा या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. जी काल घटना घडली, आपल्या देशातले जवळजवळ 42 सैनिक या त्या हरामखोर पाकिस्तानच्या आतंकवादींनी हल्ला करून आणि पाठीमागून इजाड्यावानी हल्ला करून त्यांनी हमला केला आणि त्यामुळं आपले हे देशातले 42 जे सैनिक आहे ते शहीद झाले. सर्वात पहिले मी त्या हरामखोर पाकिस्तानाचा जाहीर निश्चित करतो आणि आमच्या ज्या सैनिक 42 सैनिक जे शहीद झाले त्यांना मी माझ्या कुटुंबाच्या वतीने व मुस्लिम समाजाच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली देतो. आणि माझी एक विनंती आहे सरकाराला, जर तुमच्याकडून येत नसेल आमचे जे सैनिक आज गेले त्यांच्यासाठी मी मुस्लिम समाजाच्या वतीने सांगतो की आम्हाला फक्त मुस्लिम समाजाला या भारतात राहणाऱ्या हिंदुस्थानमध्ये राहणाऱ्या मुस्लिम समाजाला फक्त एक तास द्या, ते हरामखोर पाकिस्तानमध्ये घुसून आम्ही त्यांच्या चिंदडे केले नाही तर मग आम्हाला तुम्ही सांगा, एवढं मी बोलतो. आणि माझ्या त्या गोरगरीब कुटुंबांसाठी मी यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वरपे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, रावसाहेब साठे, वाल्मिक लहिरे, अजीबभाई शेख, नवाज कुरेशी, इम्तियाज अख्तार, जावेद शेख, संदीप कपिले आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, अमर रहे अमर रहे, भारतीय जवान अमर रहे या घोषणा दिल्या. डी न्यूज, शैले शिंदे, कोपरगाव. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा.